रामकृष्ण हरी। भारताच्या इतिहासात कदाचित प्रथमच महाराष्ट्राच्या संतभूमीतून निघणारा भजन कीर्तनाचा आवाज देवभूमी उत्तराखंडमध्ये सर्वत्र निनादताना दिसला। याचं औचित्य होतं सरस्वती नदीच्या उगमस्थानी माणा गावात बांधलेल्या विद्येची देवता असलेल्या सरस्वती मंदिराच्या उद्घाटनाचं। या अद्वितीय मंदिराची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांची। सन 2009 मध्ये केलेल्या संकल्पाची पूर्ती सन 2021 मध्ये झाली। या सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचा उद्घाटन सोहळा सुमारे 7 दिवस चालला, ज्यामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार व्याख्याते यांनी भारतीय प्राचीन ज्ञान परंपरा लोकांपर्यंत कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून पोचवली। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेला हा विशेष कार्यक्रम संतभूमी ते देवभूमीपर्यंतचा हा सोहळा आपण विश्वशांती दर्शन या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहात। ब्रह्मभावश्च मोक्षः, मोक्ष प्राप्तीसाठी जे प्रयत्न केले जातात त्यालाच तुकोबारायांनी परमार्थ असं म्हटलंय। मोक्षप्राप्ती ती संपादन करणं ही सोपी गोष्ट नाही बरं। याचं महत्त्व अधोरेखित करत ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक असणारा विवेक आणि वैराग्य यांचं महत्त्व विशद करणाऱ्या अभंगाचं निरूपण आपण या भागात पाहणार आहोत। आपल्यासमोर निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण रविदास महाराज शिरसाट। हरी राम कृष्ण ज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी का हिमपुटी वेद शास्त्रे, तरी का ब्रह्मज्ञान जरी कळे उठा ज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी का हिमपुटी वेद शास्त्रे। शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, पुरींचे भ्रमण याच साठी, भ्रमण याच साठी, पुरीचे भ्रमण याच साठी, याच साठी जप याच साठी तप, 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 असे ही अमूप ग्रंथ केले, असे ही अमूप ग्रंथ केले, व्यासे ही अमूप ग्रंथ केले, याज साठी संत पाय हे सेवावे, 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 तरीच तरावे तुका म्हणे, तरीच तरावे तुका म्हणे, तरीच तरावे तुका म्हणे, याज साठी संत पाय हे सेवावे, 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 तरीच तरावे तुका म्हणे, तरावे तुका म्हणे, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, विचे भ्रमण याज साठी, विचे भ्रमण याज साठी, उर्वीचे भ्रमण याज साठी, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई,
ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, पुरींचे भ्रमण याजसाठी, याजसाठी जप याजसाठी तप, व्यासेही अमूप ग्रंथ केले। शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, पुरींचे भ्रमण याजसाठी, याजसाठी संत पाय हे सेवावे, याजसाठी संत पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे। शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटन, पुरींचे भ्रमण याजसाठी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघननी तपानी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दूसरे चरण संतानिया, दूसरे चरण संतानिया, दूसरे ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे, शास्त्रांचे भांडण तप तीर्थाटन, पुरींचे भ्रमण याजसाठी। प्रस्तुत देवभूमी, तपोभूमी, सिद्धभूमी, पुण्यभूमी, नगाधिराज हिमालयाच्या कुशीमध्ये परमपवित्र आद्य बद्रीनाथ धामामध्ये पुराण प्रसिद्ध पावन सलीला ज्ञानस्वरूपिणी सरस्वती मातेच्या उगमाच्या जवळ मुनिवर वेदव्यासांच्या गुहेच्या सान्निध्यामध्ये सन्निकट आणि भगवान श्री बद्रीनाथांच्या या दरबारामध्ये सरस्वती मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी समर्थ श्री तुकोबारायांचा, पारमार्थिक परमपुरुषार्थाची दुर्लभता, त्याचं स्वरूप आणि त्याची उपाययोजना स्पष्ट करणारा महत्त्वाचा चार चरणाचा आहे। विठाला 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 विठाला। मानवी जीवन हे ध्येय प्रधान असं आहे, अर्थात मानवी जीवनामध्ये विशिष्ट काही असं ध्येय असतं, त्या ध्येयालाच शास्त्रामध्ये पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे। पुरुषेण अर्थ्यंत इति पुरुषार्थ, हा अशी पुरुषार्थाची व्याख्या आहे। पुरुषांकडून अर्थात माणसाकडून ज्याची इच्छा केली जाते, जे इच्छिले जातात त्याला पुरुषार्थ असं म्हणतात। ते पुरुषार्थ चार प्रकारचे आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, अशी चार प्रकारची पुरुषार्थ आहेत। त्याच्यामध्ये दोन जी आहेत ती भौतिक मांडलेली आहेत, अर्थ आणि काम, आणि धर्म आणि मोक्ष जी आहेत ती पारमार्थिक मांडलेली आहेत। परंतु या चतुर्विध पुरुषार्थामध्ये, चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परमपुरुषार्थ असं त्याचं वर्णन केलेलं आहे। मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे, अर्थात श्रेष्ठ पुरुषार्थ आहे। त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी जे प्रयत्न केले जातात त्यालाच परमार्थ असं म्हणतात। मोक्ष शब्दाची व्याख्या खूप सुंदर केलेली आहे, ब्रह्मभावश्च मोक्ष। ब्रह्मभाव, परमात्मभाव त्या ठिकाणी प्राप्त होणं त्यालाच त्या ठिकाणी मोक्ष असं म्हणतात। विठाला विठाला। परंतु ब्रह्मभाव किंवा मोक्ष प्राप्त होणं ही गोष्ट एवढी सुलभ नाही, लक्षात ठेवा। जसं बोलणं सोपं आहे, विवेचन करणं, व्याख्यान करणं सोपं आहे,
आणि त्यातल्या आज थंडीमुळं तर मला तेही अवघड वाटायला लागले. हजारो माणसं सहजासहजी दाबून टाकणार मी, पण आज थंडीमुळं मीच थरथर कापायला लागलो. अशी गोष्टी त्यामध्ये थंड पाणी पिऊन आल्यामुळं आणखी कुडकुडी भरली. पण चला, सर्वजण नाही का सांभाळून घेणारे आहेत, काही अडचण नाही. इथं मोक्ष शब्दाचा नेमका अर्थ काय? मोक्ष शब्दाचा मी अर्थ सांगितला, ब्रह्मभाव म्हणजे मोक्ष. परंतु ते प्राप्त करणं, ते संपादन करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. जीवनामध्ये काही गोष्टी सहज सुलभ असतात, सहज साध्य होणारे असतात, परंतु काही गोष्टींना मात्र दुर्लभता शास्त्रांच्या दृष्टीने, परंपरेच्या दृष्टीने, आपल्या प्रयत्नांच्या दृष्टीने लाभलेली आहे. म्हणून त्याच यादीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात प्रथम क्रमांकाला जर काय असेल तर ही गोष्ट आहे, ती म्हणजे ब्रह्मज्ञान, किंवा त्याला आपण मोक्ष असं म्हणू. ते एवढं दुर्लभ काय, त्याची दुर्लभता शास्त्रामध्ये सांगितली आहे. एवढं दुर्लभ काय, आपण वेदांत शास्त्रामध्ये त्याची प्रक्रिया पाहताना असं म्हणतो की वेदांत शास्त्राचा किंवा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण आहे. त्याच्या अधिकाराची चर्चा करताना असे केलेली आहे की ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी वेदविहित निष्काम कर्म आणि उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप हे दोन दोष घातलेले आहेत, आणि जो आवरण निवृत्त्यर्थ साधन चतुष्टय संपन्न होऊन श्री गुरुच्या पुढे बसलेला आहे, तो या ज्ञानाचा अधिकारी मानला. बरं का, ज्ञानी मानलेला नाही आहे, ब्रह्मज्ञानी मानलेला नाही, ज्ञानाचा अधिकारी मानलेला आहे. म्हणजे त्या अधिकाराप्रत जाण्यासाठी आपल्याला एवढी मोठी साधना करावी लागते. या जन्मी किंवा पूर्वजन्मी वेदविहित निष्काम कर्म आणि उपासना करून कोणते दोन दोष घातले पाहिजे अंतःकरणातले? मल आणि विक्षेप. समजलं का? आता त्याची अधिक मी स्पष्टता करत नाही. मल म्हणजे पापाचा दोष आहे, विक्षेप म्हणजे अंतःकरणाची चंचलता आहे, सर्वांना माहिती आहे. आणि हे दोन दोष घालून जो आवरण निवृत्त्यर्थ साधन चतुष्टय संपन्न होऊन, साधन चतुष्टय हा शब्द तसा सोपा आहे परंतु त्याचा विस्तार आणखी अवघड आहे. ज्याच्यामध्ये श्रवण आहे, मनन आहे, नितिध्यासन आहे आणि तत्वम पदार्थ शोधन आहे, हे चार गोष्टी आहेत. श्रवण म्हणजे केवळ ऐकणं नाही. श्रवण शब्दार्थ काय? आम्ही गेलो होतो कीर्तन श्रवण करायला, पोथी श्रवण करायला गेलो. बहुता ते श्रोत्यांना जर विचारलं आज काय झालं, एवढं कुठं आठवत असं का म्हटले. आणि एवढं लक्षात ठेवायचं शक्य आहे का असंही लोक म्हणतात. श्रवण शब्दाचा अर्थ एखाद्या विषयाचा उपक्रमोपसंहार पाहून त्या विषयाच्या तात्पर्य निश्चयात श्रवण असं म्हणतात. समजलं का? श्रवण या शब्दाची व्याख्या अशी आहे. मग मनन आणखी पुढे आहे. या सर्व गोष्टी तशा अवघड आहेत, आपल्या त्या अवघडामध्ये जायचं नाही. कारण असं आहे, रात्र झाली थोडी तर या गोष्टी अवघड आहेत. आणि हे सर्व तयारी करून जो श्रीगुरूंच्या पुढे बसलेला आहे तो अधिकारी मानलेला आहे. बरं, श्रीगुरूंच्या पुढे बसल्यानंतर त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होईलच असं सांगता येत नाही. श्रीगुरूंच्या मुखातून तत्त्वमसी महावाक्याचे श्रवण केल्यानंतर मग तत्त्वमसी महावाक्यातील जी तीन पदं आहेत, एक तत्, दुसरं त्वम आणि तिसरं असे हे क्रियापद आहे. तत् म्हणजे ते परमतत्व, त्वम म्हणजे तू आणि असी म्हणजे आहेस. समजलं का? अर्थात जीव आणि परमात्म्याची एकता तिथं स्पष्ट केलेली आहे, सिद्ध केलेली आहे. परंतु प्रकार असा होतो, उद्दालकांनी श्वेतकेतूला तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश अनेकदा करूनही प्रतिबंधामुळे ब्रह्मज्ञान झालेलं नाही, पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. आणि कोणी असा एखादा विराळा असतो, ज्ञानोबऱ्यांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवनी एकोजो. क्वचित महापुरुष असे अधिकार संपन्न असतात, परंतु ही अधिकारिता सर्वांनाच प्राप्त होईल असं काही सांगता येत नाही. मग त्यासाठी आणखी काय गोष्टी आवश्यक आहेत की ज्यासाठी ही अधिकारिता सफल होऊ शकते, परिपूर्णतेला जाऊ शकते, अशा आणखी काय गोष्टी आहेत? आणखी त्या गोष्टी ज्ञानोबऱ्यांच्या भाषेमध्ये सांगू का मी? ज्ञानोबऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगतात, जे वैराग्याची शिव न देखती, विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. ज्ञानोबऱ्या सांगतात बरं का, माझे शब्द नाही आहेत. ज्यांनी वैराग्याची शिव पाहिलेली नाही, शिव शब्दाचा अर्थ सीमा, गावाची जी सीमा आहे, गावाची शिव आहे. आता बद्रीनाथाच्या शिवेतच जर आपण प्रवेश केला नाही तर बद्रीनाथ भगवंताचं मंदिर पाहिलं असा दावा कोणी करू शकेल का?
म्हणजे सीमा ओलांडून शिव ओलांडून आतमध्ये आले अंतर आपलं ते मंदिर दिसेल, ऐका देवदर्शन आपल्या करता येईल. परंतु ज्याने त्या गावाची शिवच पाहिली नाही आणि छाती ठोकून जर सांगत असं की मी बद्रीनाथला जाऊन आलो, नाही का, चुकीची गोष्ट आहे. तसं ज्यांनी जीवनामध्ये वैराग्याची शिवच पाहिलेली नाही म्हणजे वैराग्याची यांची अजून ओळख झालेली नाही. दुसरी गोष्ट, जे विवेकाची भाषा नेनती, भाषा शब्दाचा अर्थ परिभाषा, विवेक काय आहे, विवेक कशाला म्हणायचं हे ज्यांना कळत नाहीये, कळालेलं नाहीये, असे जे मूर्ख, ते मज ईश्वरा ते केवी पावती ज्ञानोपाय सांगतात, ते मला कसे प्राप्त होतील. म्हणून जीवनामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक विवेक आणि दुसरं वैराग्य. कठोपनिषदातला भाग सर्वांच्या नजरेसमोर कदाचित असेल, मी विस्तार करत नाही त्याचा. यम आणि नचिकेताचा तो संवाद आहे. नचिकेताच्या वडिलांनी एक यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये भाकड गाई दान दिल्या अशी कथा आहे. त्या गाई कशा आहेत की ज्या दूध देत नव्हत्या, ज्यांना नीट दिसत नव्हतं, त्या कधी पाणी पित नव्हत्या, चारा खात नव्हत्या, अशा गाई. जगध तृष्णा दुग्ध दोहा निरिंद्रिया अशा त्या गाईचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या गाई दान देत असताना तो नचिकेता लहान होता मुलगा, त्याने बापा सांगितलं, बाबा म्हणले अशा गाई दान देऊ नका, हे कशाला दान देता म्हटले, या गाई कदाचित आपल्या गोठ्यापासून त्यांच्या घरापर्यंतही जाणार नाहीयेत, अशा गाई जर तुम्ही त्यांना दान दिल्या तर त्याचं फळ तुम्हाला काय मिळेल. अनंदा नामते लोक हा तान सगच्छिती ता ददत. अनंद शब्दाचा अर्थ आनंदरहित, अर्थात दुःख जो लोक आहे, नरक लोक आहे, त्या लोकाची प्राप्ती होईल, दान देऊ नका. मोठा इतिहास आहे, बापाने ऐकलं नाही, कारण बापाच्या ठिकाणी एक अभिमान असतो की मी बाप आहे, मुलाचं कशासाठी ऐकायचं, हे आताचं पोरग आहे ना, अशी एक भावना असते, अभिमान दुखवतो. मोठ्या माणसा जर सुचवलं होतं, कधी कधी अशा गोष्टी घडतात, त्याला दरडावून गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलगा तेजस्वी होता. बाबा हे दान देऊ नका, तुम्हाला जर दान द्यायचं असेल तर मला दान द्या, मी धडधाकट आहे. आणि त्या रोषामध्ये त्या बापाने सांगितलं, ठीक आहे जा, मृत्युवेत्वम ददामी ती, मी तुला मृत्यूला दान देऊन टाकतो. आणि आपल्या तपोवलाने ती लहान मूल यम महाराजांच्या दरबारामध्ये गेलं. प्रकार असा की यम महाराजांच्या दरबारामध्ये हे मूल पोचल्यानंतर दारामध्येच द्वारपाळाने त्याला अडवलं, अरे कुठं चालला, लहान मूल परंतु तेजस्वी, करारी आहे, बेडरपणे ती आलेलं आहे, भीतीची बिलकुल छटा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांनी मला तुम्हाला दान दिलेलं आहे, तेव्हा मी आता तुमच्याकडे आलेलो आहे. कोणाला दान दिलेलं आहे, म्हटले यम महाराजांना. म्हटले यम महाराज तर बाहेर गेलेले आहेत, आम्ही द्वारपाल आहोत, कधी येतील सांगता येत नाही. त्या लहान मुलाला दारामध्ये प्रतीक्षा करावी लागली. उपनिषदामध्ये कथा आहे, 3 दिवस त्या लहान मुलाने दारामध्ये प्रतीक्षा केली आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा यम महाराज आले, या द्वारपालांनी संपूर्ण वृत्त त्या यम महाराजांना सांगितलं की हा लहान मुलगा आहे, तुमच्या भेटीसाठी आलेला आहे, तुम्हाला तो भेटू इच्छितो. यम महाराजांनी पाहिलं, लहान मुलगा आहे 4-5 वर्षाचा, कार्यबा कशासाठी आला आहे, म्हणजे कशासाठी, आता मला तुम्हालाच दान दिल्यानंतर आता या प्रश्नाला काही अर्थ राहील का, तुमचाच मी झालेलो आहे. यम महाराजांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, 3 दिवस तो उपवासी होता मुलगा, अन्नपाण्यापासून. म्हटले पहा, माझ्या दारामध्ये येऊन तू 3 दिवस उपवाशी आहेत, याबद्दल पहिल्यांदा मला तू क्षमा कर, त्या मोबदल्यामध्ये मी तुला 3 वर देतो, ते 3 वर तू मागून घे. नचिकेतासला तर मागण्याचं आणि देण्याघेण्याचा काही प्रश्नच नाहीये. नाही म्हटले, त्याच्याशिवाय मला समाधान मिळणार नाही. आग्रह केला आणि त्या नचिकेताने प्रश्न विचारले, पहिला प्रश्न विचारला, म्हटले यम महाराज, माझ्या पित्यांनी त्या गाई त्या ब्राह्मणांना दान देऊन त्यांना जे काही पातक झालं असेल, जो दोष लागला असेल, त्या दोषातून त्यांची निवृत्ती व्हावी आणि माझ्यावर ते रुष्ट झालेले आहेत, त्यांनी माझ्यावर पूर्वत प्रेम करावं, ही माझी पहिली मागणी आहे. यम महाराजांनी सांगितलं, ठीक आहे तथास्तु. दुसरी मागणी, जी अग्निविद्या आहे, त्या अग्निविद्येचं रहस्यात्मक ज्ञान नचिकेतानं यम महाराजांच्याकडून दुसऱ्या वराच्या माध्यमातून समजावून घेतलं. यम महाराजांनी ते सर्व संपूर्ण समजावून सांगितलं आणि सांगितलं, ठीक आहे, इथून पुढं अग्नीला एक नाव नचिकेता असं आहे, नाही का, ते तुझ्या नावाशी, नाही का, जुळतं मिळतं जुळतं असं राहील. ठीक आहे, तिसरं काय वर आहे,
माणसाचा मृत्यू झाल्यानंतर काही लोक म्हणतात की जीव परलोकाला जातो, कोणी म्हणतात आत्मा परलोकाला जातो, नेमकी काय भानगड आहे, कोण परलोकाला जात आहे? यम महाराज झालं तुला याचं काय करायचं, आणखी काहीतरी या बद्दल मागून घे. त्या ठिकाणी यम महाराजांनी नचिकेताला काही प्रलोभन देऊ केले. शतायुष पुत्र पौत्रान वृणिश्व बहुन पशुन हस्ती हिरण्यमश्वान भूमेर महदायतन मृणिश्व स्वयंचे जीव शरदो यावदिच्छसी. अरे बाबा, शतायुषी पुत्र आणि पौत्र मागून घे. शतायुष पुत्र पौत्रान वृणिश्व हे कोणाला सांगतात? ज्याचं अजून लग्नच झालेलं नाही त्याला सांगतात, लहान मुलाला. म्हणजे पहिल्यांदा त्याचं लग्न करून द्यावं लागेल, लग्न झाल्यानंतर गॅरंटीड त्याला पुन्हा मुलं द्यावी लागतील. पहा उद्योग किती मोठा आहे. बरं, नुसतं मुलं देऊन चालत नाही, ते मुलं सुद्धा 100 वर्ष जगणारे, त्याची गॅरंटी घ्यावी लागेल, हमी घ्यावी लागेल. त्या मुलांना पुन्हा मुलं म्हणजे नातू, म्हणजे तिसऱ्या पिढीची पुन्हा तयारी. पुत्र पौत्रान वृणिश्व मागून घे. बरं, आणखी काय? बहुन पशुन हस्त हिरण्यमश्वान, अनेक प्रकारचे जे पशु आहेत, हत्ती आहेत, हिरण्य आहेत, अश्व घोडे आहेत, मागून घे. एवढंच नाही, भूमेर महदायतनम वृणिश्व, पृथ्वीचं निष्कंटक राज्य मागून घे. कोण गॅरंटी देत आहे? यम महाराज. आता यम महाराज गॅरंटी देतो म्हणजे कोणी आक्रमण करण्याची धाडस करेल का? आणि तुझ्या बाबतीमध्ये जर सांगायचं तर तू स्वतः स्वयंच जीव शरदो यावधी इच्छसी, तू स्वतः जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत जिवंत राहा. पहा, म्हणजे अगदी इच्छा मृत्यूचं वरदान दिलं असं म्हणलं काही हरकत नाही. तेव्हा त्या नचिकेत असलेलं महाराज म्हटले, मला एवढं नकोस, मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे यम महाराजांनी दिलेलं प्रलोभन त्यांनी टाळलं. या परिस्थितीमध्ये नचिकेताच्या ठिकाणी हा विवेक निर्माण झाला की ज्या अर्थी एका आपल्या प्रश्नाच्या मोबदल्यामध्ये यम महाराज एवढं देऊ करतात, त्या अर्थी आपला प्रश्न काहीतरी यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असायला पाहिजे, महत्वाचा असायला पाहिजे. उगीच कोणी कोणाला जास्त देईल का एका प्रश्नाच्या मोबदल्यामध्ये? म्हटले, महाराज नको, मला त्या प्रश्नाचंच उत्तर द्या. मग त्यानंतर यम महाराजांना असं वाटलं की हे भौतिक जे दिलेलं आहे, याला ऐश्वर्य प्रलोभन दिलं आहे, यालाही कदाचित आवडत नसेल, आपण याला पारत्रिक ऐश्वर देऊ, स्वर्गीय ऐश्वर्याला देऊ. इमा रामा सरथा सतुर्या, पुढे सांगतात की हे पहा, तिथं रामा शब्दाचा अर्थ रमणीय अप्सरा असा आहे, ज्या सरथा रथावर आरूढ झालेल्या आहेत, सतुर्या ज्यांच्या समोर अनेक प्रकारची वाद्य आहेत, यांनी युक्त ती आहेत, त्या घे, काही हरकत नाही. परंतु नचिकेताने सांगितलं, म्हणजे महाराज मला तेही नको, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त द्या. तेव्हा यम महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, ह्या प्रश्नाचं उत्तर तर मृत्यूलोकात कोणतेही गुरु तुला देऊ शकतील ना, त्याच्यासाठी हे का एवढा अनमोल वर जो आहे तो व्हायला का घालवतो? तेव्हा नचिकेताने त्याचा सुंदर खुलासा केला. हे पहा, म्हणले, महाराज मृत्यूलोकातले जेवढे गुरु आहेत ना, माझ्या प्रश्नाच्या उत्तराचा अनुभव त्यांना नाही. माझ्या प्रश्नाच्या उत्तराचा अनुभव त्यांना नाही. त्याचं कारण काय? माझा जो प्रश्न आहे तो मृत्यूपश्चात जीवनाशी संबंधित आहे, किंबहुना मृत्यूपश्चात अस्तित्वाशी संबंधित आहे. आणि जे जिवंत आहेत त्यांना मृत्यूपश्चात अस्तित्वाचा अनुभव नाही, आणि ज्यांनी मृत्यूपश्चात जीवनाचा व अस्तित्वाचा अनुभव घेतलेला आहे ते इथे विचारायला राहिलेले नाहीत. अशी अडचण आहे किंवा प्रश्न विचारायचा कोणाला? तुम्हीच एक मात्र अशी आहेत की जे मृत्यूपूर्व आणि मृत्यूपश्चात जीवनाच्या अनुभवाचा नाही का यथार्थ खुलासा करू शकता, मला त्याचा उपदेश करू शकता. म्हणून कृपया काही फाटी न फोडता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. या प्रसंगामध्ये जर पाहिलं तर नचिकेताच्या ठिकाणी विवेक आणि नचिकेताचं वैराग्य या दोन गोष्टी यम महाराजांनी तपासून पाहिल्या. आणि जेव्हा त्या परीक्षेमध्ये नचिकेता पास झाला, उत्तीर्ण झाला, तेव्हा यम महाराजांनी श्रेयस आणि प्रेयसच्या माध्यमातून त्या नचिकेताला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. हा कठोपनिषदाचा महत्वाचा चर्चेचा भाग आहे. याचा थोडक्यात भाव असा आहे की ज्ञानोबरांनी सांगितलं ना की जे विवेकाची परिभाषा जाणत नाहीत, ज्यांनी वैराग्याची सीमा पाहिलेली नाही, असे त्या परमात्मस्वरूपाला कसे प्राप्त होतील? याचा अर्थ असा आहे की परमात्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी किंवा ब्रह्मज्ञान संपादन करण्यासाठी या दोन प्रिकंडिशन्स आहेत, एक विवेक आणि दुसरं वैराग्य आहे. आणि याच्या अभावामध्ये जर कोणी ते मिळविण्याचा प्रयत्न करत असेल
तर तो वेडेपणा ठरेल. विठाला 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 विठाला. भक्ती रसानं भरलेल्या या भागात आज इथेच निरोप घेते. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत राम कृष्ण हरी. जे मी ब्रह्म झालो असं म्हणतात जोपर्यंत त्यांची बडबड चालू आहे तोपर्यंत ते खरे ब्रह्म झालेले नसतात. आणि जेव्हा ते खरोखर ब्रह्म होतात तेव्हा त्या मी ब्रह्म झालो हे सांगायला वृत्तीवर राहत नाहीत. विठाला 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 विठाला.